नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कृषी दर्शनमध्ये मित्रांनो आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्केच किर्क पीक कर्ज त्याविषयी बोलणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाने केलेल्या शेतकरी कर्जमाफी माफीच्या संकटातून बळीराजा अजूनही पूर्णपणे मुक्त झाला नसून अजून देखील त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागत आहे करार कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहे त्यातच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के पीक कर्ज मिळेल असे जिल्हा बँक सोसायट सोसायट्याने पूर्वी दिलेले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे सध्या बळीराजा आपल्या शेतीची मशागत करीत आहे पुढं बियाणे खते याकरता शेतकऱ्याला पैसे लागणार यासाठी तो पीक कर्जाची वाट पाहत आहे परंतु अजून वाटप सुरू न झाल्याने सर्वच संवस्त आहे मुख्यमंत्री याबाबत घोषणा केली असून शेतकऱ्याला तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आदेश देखील दिले आहेत परंतु जिल्हा पीक कर्जपोटी केवळ पन्नास टक्के रक्कम देण्यात येत असून ते शंभर टक्के देण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत जिल्हा बँकेने दोन हजार सतराच्या पीक कर्जाच्या माफी वेळेस हा निर्णय घेतला होता तोच निर्णय आता लागू केलेला आहे सोबतच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक कर्ज देण्यात येणारा असून कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के पीक कर्ज देण्याचा जिल्हा बँकेच्या आदेशाने शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून पन्नास ऐवजी शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना पीक कर्जात फुटी द्यावी अशी मागणी होत आहे बँकेचे हित लक्षात घेता गेल्या तीन वर्षापासून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्ज निर्णय झाला आहे त्यानुसार देखील पन्नास टक्केच कर्ज वाटप होणार आहे पुढे जर शेतकऱ्यांनी कर्ज थकवले तर बँकेचा एन पी ए वाढेल व बँकेला टाळे लावावे लागेल लागे। ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेळकर चेअरमन जिल्हा बँका जळगाव तर मित्रांनो आपण आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघितला आहे कारण कर्जमाफी जिल झालेल्या जिल्ह्याला फक्त पन्नास टक्केच पीक कर्ज मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र